सोमवारपासून रस्त्यावर भाजीपाला विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनानं इशारा दिलाय. रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचं भाजी मार्केटमध्ये स्थलांतर करावं या मागणीचं व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पालिका प्रशासनानं गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी कारवाई करायला सुरुवात केली. आपला हक्क संघटनेचे अध्यक्ष राहुल कांबळे यांनी भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बाजार आपण उठवायचा नाही, पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करून रास्ता रोको करू, मात्र कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर करायचं नसल्याचं सांगत पालिका प्रशासनासोबत शाब्दिक वादावादी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये कलम 188 आणि 186 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. जुना व्यापारी आहे, 40-50 वर्ष झाले बसतोय, आमचं याच्यावर पोट आहे आणि याच्याशिवाय आमचं पोट भरत नाही. आणि तुम्ही आम्हाला इथं जागा पाहिजे, हा कोणावर तुम्ही ऐकायचं नाही. एसबीएन मराठीसाठी प्रतिनिधी रतन शिकलगार.